नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी परत एक जॉब वॅकन्सी मी घेऊन आलेलो आहे। सेंट्रल गव्हर्नमेंटची जॉब तुमच्या ठिकाणी असणार आहे। कंटोनमेंट बोर्ड कामठी महाराष्ट्र यांच्यातर्फे आजची वॅकन्सी निघालेली आहे। महाराष्ट्रात वॅकन्सी आहे कंटोनमेंट बोर्डाची। पगार जो आहे या ठिकाणी तुम्हाला 19,900 ते 92,300 अशा पोस्टवाईज या ठिकाणी मिळणार आहे। शेवटची जी तारीख आहे अप्लाय करण्यासाठी 11/4/2022 या ठिकाणी आहे। तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल, 12वी उत्तीर्ण असाल, तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल, या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता। वय जे आहे 18 ते 35 दरम्यान तुमचं या ठिकाणी असायला हवं। तर मित्रांनो, अधिक माहिती जी आहे आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे कंटोनमेंट बोर्ड कामठी यांच्यातर्फे जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी 12/3/2022 या ठिकाणी ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे। तर आपण स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही 11/4/2022 या ठिकाणी अप्लाय करू शकता। ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे असिस्टंट टीचरसाठी या ठिकाणी निघालेली आहे। लेवल 10 पे स्केल तुम्हाला या ठिकाणी मिळेल। 29,200 ते 92,300 रुपयाच्या दरम्यान पेमेंट तुम्हाला या ठिकाणी असणार आहे। तर OBC-साठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे, SC-साठी एक, अशा 2 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहेत। त्यानंतर मित्रांनो, मिडवाईफसाठी या ठिकाणी वॅकन्सीज निघालेल्या आहे। 19,900 ते 63,200 दरम्यान पेमेंट तुम्हाला मिळेल। ओपनमधून एक वॅकन्सी या ठिकाणी या पदासाठी आहे। त्यानंतर फिमेल वॉर्ड सर्वंटसाठी ही वॅकन्सी आहे, 15,900 ते 47,600 रुपयाच्या दरम्यान पेमेंट तुम्हाला या ठिकाणी मिळेल। ओपनमधून एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुमची क्वालिफिकेशन काय लागणार आहे, तर जर तुम्ही या ठिकाणी असिस्टंट टीचरच्या पदासाठी अप्लाय करत असाल तर तुम्ही या ठिकाणी 12वी पास असणं आवश्यक आहे, 50% मार्कासहित या ठिकाणी, आणि तुम्ही 2 वर्षाचा डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशनमध्ये केलेला असेल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता। किंवा मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बॅचलर एलिमेंटरी एज्युकेशनमध्ये जर कोर्स केलेला असेल 4 वर्षाचा तरी देखील तुम्ही या ठिकाणी 12वीच्या बेसिसवरती या ठिकाणी अप्लाय करू शकता। किंवा मित्रांनो, डिप्लोमा इन एज्युकेशनमध्ये तुम्ही केलेलं असेल स्पेशल एज्युकेशनमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता। किंवा मित्रांनो, तुम्ही 12वी पास असाल, 45% मार्क्स आहेत आणि डिप्लोमा इन टेक्निकल एज्युकेशनमध्ये केलेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता। किंवा या ठिकाणी डिग्री तुमची झालेली असेल बॅचलर एज्युकेशनमध्ये तरी देखील तुम्ही या ठिकाणी या पदासाठी अप्लाय करू शकता। त्याव्यतिरिक्त मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही CTET तुम्ही या ठिकाणी पास असायला हवा किंवा TET एक्झाम तुम्ही पास असायला हवा। MSCIT सर्टिफिकेट देखील तुमच्याकडे या ठिकाणी आवश्यक आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्ही जर मिडवाईफच्या पदासाठी जर या ठिकाणी अर्ज करत असाल तर तुम्ही या ठिकाणी 10वी पास असणं आवश्यक आहे, प्लस या ठिकाणी ANM कोर्स तुम्ही या ठिकाणी केलेला असायला हवा, तर या ठिकाणी या पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकता। त्यानंतर मित्रांनो, फिमेल वॉर्ड सर्वंटच्या पदासाठी जर अर्ज करत असाल तर या ठिकाणी तुम्ही 10वी पास असणं आवश्यक आहे, तर या पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकता। त्यानंतर मित्रांनो, एज लिमिटविषयी जर बोलायचं झालं तर असिस्टंट टीचरसाठी या ठिकाणी तुम्ही जर अर्ज करत असाल तर 21 ते 33 दरम्यान तुमचं OBC-मधून वय या ठिकाणी असायला पाहिजे, आणि SC-मधून जर अप्लाय करत असाल तर या ठिकाणी 21 ते 35 दरम्यान वय तुमचं या ठिकाणी असणं आवश्यक आहे। ओपनसाठी या ठिकाणी 21 ते 30 वर्षाचं मिडवाईफसाठी या ठिकाणी वय मर्यादा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। दोन्ही पदांसाठी ही वय मर्यादा असणार आहे। वय जे आहे मित्रांनो, या ठिकाणी 11/4/2022 तुमचं या ठिकाणी काउंट केलं जाणार आहे। फीस पेमेंटविषयी जर बोलायचं झालं मित्रांनो या ठिकाणी, तर या ठिकाणी 200 रुपये फीस पेमेंट तुम्हाला या ठिकाणी करावं लागणार आहे। डिमांड ड्राफ्टच्या सहाय्याने तुम्हाला या ठिकाणी फीस पेमेंट करायचं आहे। चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर कंटोनमेंट बोर्ड कामठी या नावाने तुम्हाला या ठिकाणी डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे। ॲडमिट कार्ड वगैरे जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवरती मिळून जाते, www.kamthi.kantonmentboard.gov.in या ठिकाणी ही वेबसाईट या ठिकाणी दिलेली आहे। यावरती तुम्हाला 15 दिवसाच्या आत या ठिकाणी तुम्हाला ॲडमिट कार्ड तुमचं या ठिकाणी मिळून जाईल। तर मित्रांनो, सिलेक्शन तुमचं या ठिकाणी कशाप्रकारे होणार आहे, तर मित्रांनो या ठिकाणी तुमची रायटिंग टेस्ट घेतली जाणार आहे। रायटिंग टेस्टच्या बेसिसवरती या ठिकाणी तुमचं सिलेक्शन या ठिकाणी केलं जाणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी ऑफलाईन ॲप्लिकेशन जे आहे तुम्हाला या ठिकाणी ॲड्रेसवरती या ठिकाणी पाठवायचे आहे, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर कंटोनमेंट बोर्ड कामठी डिस्ट्रिक्ट नागपूर स्टेट महाराष्ट्र पिन या ठिकाणी दिलेला आहे, या ॲड्रेसवरती तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट तुमचे सेंड करायचे आहेत। तर मित्रांनो, रायटिंग टेस्टसाठीचा जो सिलेबस आहे या ठिकाणी दिलेला आहे, तर पोस्टवाईज या ठिकाणी सिलेबस आहे, हा जो सिलेबस आहे या ठिकाणी टीचरच्या पदासाठी या ठिकाणी दिलेला आहे, तर आपण या ठिकाणी बघू शकतो। इतर काही पदांसाठी या ठिकाणी स्किल टेस्ट वगैरे देखील तुमचं या ठिकाणी घेतलं जाणार आहे, तर या ठिकाणी आपण बघू शकतो पोस्टवाईज या ठिकाणी सिलेबस दिलेला आहे। तर मित्रांनो, अप्लाय करण्याअगोदर सर्व PDF आपण या ठिकाणी व्यवस्थितपणे वाचून घ्यायचं आहे, त्यानंतरच त्या ठिकाणी अप्लाय करायचं आहे। ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला PDF मध्येच मिळून जाणार आहे। हा फॉर्म सर्व व्यवस्थितपणे भरून आपण या ठिकाणी
पोस्टाने या ठिकाणी तुम्हाला जो ॲड्रेस या ठिकाणी दिलेला आहे ॲड्रेसवरती या ठिकाणी सेंड करायचा आहे. अप्लाय करतेवेळी कुठली अडचण येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच मला विचारा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आणि आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया मित्रांनो आजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.